संजय राऊतांना ईडीनं समन्स बजावले, उद्या चौकशीला हजर रहा आदेश दिलेले. पत्राचा जमीन घोटाळा प्रकरणात ईडीनं हे समन्स बजावले. दरम्यान अजून ईडीची नोटीस मला मिळालेली नाही असं राऊतांनी स्पष्ट केले. तर नोटीस आली तरी उद्या चौकशीला जाणार नाही असा पवित्रा संजय राऊत यांनी घेतलाय. उद्या अलिबागमध्ये सभा आहे आणि पुढची वेळ मी मागून घेईन असं राऊतांनी म्हटलंय. तर एकीकडे ईडीनं समन्स संजय राऊत यांना बजावलेलं असताना उद्या मी चौकशीसाठी जाणार नाही जरी समन्स आलं तरी असं राऊत यांनी पवित्रा घेतला. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. कृष्णात पाटील आपल्या बरोबर आहेत. कृष्णात, राऊतांना ईडीनं समन्स बजावल्याचं कळत असताना राऊत म्हणतात मी मुदत मागून घेईन, माझी सभा आहे, काय नेमकी तपशील? अनुपमा, संजय राऊत यांना यापूर्वी देखील ईडीनं चौकशीसाठी बोललं होतं. त्यानंतर त्यांची काही मालमत्ता देखील जप्त ईडीनं केलेल्या आहेत. आणि पत्राचार प्रकरणामध्ये आता आणखी एक ईडीचं समन्स संजय राऊत यांना आलेलं आहे आणि याच प्रकरणामध्ये त्यांना उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचं ईडीनं सांगितलेलं आहे. परंतु संजय राऊत यांच्याशी जेव्हा आमचं बोलणं झालं त्यावेळी त्यांनी सांगितलं की जरी ईडीचं नोटीस अद्याप आली नसली तरी येण्याची शक्यता आहे, कारण ज्या अर्थी तुम्ही बातमी दाखवत आहात तर संध्याकाळपर्यंत ईडीचं समन्स येऊ शकतं. आणि उद्या जरी ईडीचं समन्स बजावलं असलं तरी उद्या मी हजर राहू शकणार नाही, कारण अलिबागमध्ये नियोजित सभा आहे, त्यामुळं मी पुढची वेळ मागून घेईन असं खुलासा हा संजय राऊत यांनी केलेला आहे. परंतु पत्राचार प्रकरणामध्ये त्यांना हे समन्स आल्याची माहिती समोर येते. एकीकडं सत्तानाट्य सुरू आहे, एकीकडं अनिल परब यांना देखील ईडीनं 2 दिवसांपूर्वी जवळपास सलग 3 दिवस चौकशीसाठी बोललं होतं. सलग 3 दिवस ते चौकशी झाली होती त्यांची. त्यानंतर आता 2 दिवसाचा गॅपनंतर संजय राऊत यांना पुन्हा ईडीची नोटीस आलेली आहे आणि त्यांना चौकशीसाठी हजर राहिले जाते. एकीकडं राज्यामध्ये सत्तांतर होते, शिवसेनेची सत्ता जाती की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि त्याचवेळी संजय राऊत ही शिवसेनेची बाजू भक्कमपणे समोर माध्यमांसमोर मांडत आहेत, त्यांची शिवसेनेची भूमिका मांडत आहेत आणि एकीकडे बंडखोरांचे वर अत्यंत. कृष्णात धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. लाल मातीतली कुस्ती म्हणजे